विद्यार्थी मित्रांनो आपण आता संख्येचा प्रश्न करणार एक मध्ये 11वा उदाहरण 11वा प्रश्न या ठिकाणी सोडवून घेणार आहोत बघा आपल्याला 11 प्रश्नामध्ये जर नंबर ऑफ ए बरोबर 7 नंबर ऑफ बी बरोबर 13 आणि नंबर ऑफ ए चेंज बरोबर 4 तर नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर किती म्हणजे आपल्याला ए आणि बी चा संयोग संख्या किती घटक आहे हे विचारले आता कुठलाही प्रश्न उत्तर निघाला पाहिजे आपल्याला जी माहिती दिलेली ती लिहू शकते आपण सेक्शनमध्ये दिलेले घटक आहेत ते लिहू घेतले नंबर ऑफ ए बरोबर 7 नंबर ऑफ बी बरोबर 13 नंबर ऑफ ए चे किती बरोबर 4 त्यानंतर आपल्याला सूत्र माहिती आहे नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए चे बी हे सूत्र लिहून घ्यायचं आणि नंतर या सूत्रामध्ये आपल्याला ज्या ज्या किमती या प्रश्नामध्ये दिलेल्या आहेत ते आपण या सूत्रामध्ये टाकतो आपल्याला नंबर ऑफ ए संयोग बी काढायचा आहे म्हणजे ते कसं कसं लिहायचं नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए आपल्याला दिले 7 अधिक नंबर ऑफ बी दिले 13 वजा नंबर ऑफ ए चे बी 4 आता 7 आणि 13 आणि बी वजा 4 म्हणून नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर विचार गेले 16 म्हणजे ए आणि बीच्या ए आणि बीच्या संयोग शब्दामध्ये एकूण 16 घटक येते हे आपलं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळतं केव्हाही जर तुमचं पाठ असेल आपलं तर आपल्याला कुठली अडचणीच नाही फक्त केलेल्या किमतीच्या सूत्रामध्ये टाकायच्या आणि बेरीज द्वारा काळजीपूर्वक केली म्हणजे आपलं उत्तर हे 100% असं देत त्यामुळे या प्रकारची उदाहरणं या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता.